सोनसाखळी चोरट्याच्या अंगावरती घातली दुचाकी भिवंडीतील बेदम मारहाणीचा व्हिडिओ आलाय समोर। भिवंडी शहरातील कोंबडपाडा परिसरामध्ये सोनसाखळी चोराला पकडून नागरिकांकडून बेदम मारहाणीची घटना घडली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय। 30 वर्षांच्या सलमान पठाण या चोरट्याला नागरिकांनी बेदम मारहाण केली, अगदी सायकल देखील त्याच्या अंगावरती घालण्याचा प्रयत्न झालाय। दुचाकीवर आलेल्या या सोनसाखळी चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचा मंगळसूत्र खेचून पळ काढून जात असताना महिलेने केलेल्या आरडाओरडामुळे स्थानिक नागरिकांनी चोरट्याचा पाठलाग केला आणि तो चोर नागरिकांच्या तावडीत सापडला। नागरिकांकडून झालेल्या मारहाणीमध्ये चोर जखमी झालाय। कोरोना काळामध्ये लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे गुन्हेगारीच्या घटनेमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। कोरोना काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे। अशा वेळी हाताला काम नसल्यामुळे अनेक जण हे गुन्हेगारीच्या मार्गाला लागल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।